नमस्कार आज आपल्यासोबत आहेत सोपानराव देशमुख उर्फ यजेड देशमुख सर आज आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहे याचं कारण सरांनी त्यांची व्यावसायिक कारकिर्द जी सुरू केली सी ए म्हणून त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत याच वर्षी एक एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तरला सर सी ए झाले आणि तेव्हापासून संगमनरच्या समाजकारणाचा राजकारणाचा आणि इतर विविध क्षेत्रातला ते अविभाज्य घटक झाले आहेत अशा आदरणीय जे एड देशमुख सरांशी आज गप्पा मारणार आहोत सर आजच्या आपल्या मुलाखतीचं जे औचित्य आहे ते आपल्या सी एच्या कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत बरोबर आमचा पहिला प्रश्न आमचा असा आहे की तुम्हाला लहानपणापासून प्रत्येकाने स्वप्न बघतं वयानुसार ते स्वप्न बदलत आहे जातात आणि पुढं आपण वेगळ्याच काहीतरी क्षेत्रात जातो पण तुम्हाला सी ए हे नेमकं कधी वाटलं किंवा त्यापूर्वी काही वेगळं स्वप्न होतं का मुळामध्ये हायस्कूलला असताना राष्ट्रभाषा प्रवीणच्या परीक्षेला मी बसलेलो होतो आणि त्या परीक्षेला निशागित नावाची कादंबरी माझ्या अभ्यासाला होती त्या निशाबीत नावाच्या कादंबरीमध्ये एक डॉक्टर जोडप्याचा जीवनक्रम आणि त्यांची जीवननिष्ठा याच्या संबंधितलं अत्यंत चांगल्या तऱ्हेचं चित्रण त्या ठिकाणी होतं बरं आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपण देखील डॉक्टर व्हावं आणि ज्या पद्धतीनं त्या डॉक्टर जोडप्यानं समाजाची सेवा केली त्या पद्धतीची समाजाची सेवा आपण करावी असं मला वाटलं परंतु नंतरच्या काळामध्ये अकरावी झाल्यानंतर सायन्सला जायचं सा डॉक्टर होण्यासाठी आवश्यक होतं बरोबर संगमनेरला कॉलेज होतं परंतु तिथं सायन्स फॅकल्टी नव्हती बरं म्हणून माझ्या वडिलांनी मला शंभर रुपये दिले आणि मग माझे शरद जोशी नावाचे शिक्षक हे मला श्रीरामपूरला घेऊन गेले शंभर रुपयाची नोट मी अकरावी झाल्यानंतर पहिल्यांदा पाहिली तोपर्यंत बघितलीच नव्हती नाही नाही तोपर्यंत बघण्याचं काही कारणच नाही आणि त्यावेळेला मला असं वाटलं की शंभर रुपये एवढे मोठे आहेत की श्रीरामपूरमध्ये आपण सहा महिने याच्यावर सहजासहजी गुजरान करू शकतो माझी त्या ठिकाणची फी वगैरे जी होती ती शरद जोशी नावाच्या माझ्या शिक्षकानं भरली आणि मग तिथल्या वस्तीग्रहामध्ये मी जॉईन झालो बर माझ्याबरोबर त्यावेळेला आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे सचिव आमचे भवारी सर मंगलदास भवारी हे माझ्याबरोबर होते दोन तीन दिवसानंतर असं लक्षात आलं की आपल्याकडं फक्त तीन रुपये साठ पैसे शिल्लक राहिलेत बर त्यावेळेला बोरावाके कॉलेजचे प्राचार्य होते उनवणे त्या उन्ह्या साहेबांना सांगितलं की माझी अत्यंत गरिबी आहे आणि मी शंभर रुपये घेऊन आलो होतो माझ्याकडे आता तीन रुपये साठ पैसे शिल्लक राहिलेत माझा कसा गुजारा होणार ते म्हणले बाळ तुला मी मेसमध्ये दे काम देऊ शकतो परंतु भाजी आणण्याचं काम तुला करावं लागेल तुझी मेस फुकट राहील आणि मग एक दोन दिवस मी भाजी आणण्याचं काम केलं परंतु त्यावेळेला श्रीरामपूरचं ते जे हॉस्टेल होतं ते रेल्वेच्या रुळाच्या पलीकडे असायचं आणि रेल्वेचे रूळ ओलांडून जाणं मला अत्यंत भीतीदायक वाटायला लागलं आणि मग मी निश्चय केला की आता इथे आपल्याला गुजरा लागणार नाही <laughs> आणि मग मी संगमनेरला आलो आमचे चुलते होते कल्लईवाले मामा म्हणून संगमनेरमध्ये प्रसिद्ध होते <laughs> त्यांची परवानगी न घेता त्यांच्या घरामध्ये मी पेटी टाकली <laughs> आणि त्या घरामध्ये मी राहायला लागलो त्यांची इच्छा इच्छा असा विचार न करता मी त्यांच्या घरात राहायला लागलो त्यांनी देखील मला दोन वर्ष नीट सांभाळलं त्याबद्दल मी त्यांच्या संबंधात नेहमी कृतज्ञता व्यक्त करतो आणि hmm. मग या काळामध्ये मी एसवायला असताना आम्हाला अकाउंटंटशी शिकवायला नाशिकहून कुलकर्णी नावाचे चार्टर्ड अकाउंटंट यायचे hmm. परंतु ते अत्यंत अनियमित येत असायचे ते कारण त्यावेळेला त्यांच्या कामाचा व्याप प्रचंड होता hmm. मग आम्ही तासाची वाट पाहत बसायचो आणि hmm. मग त्यांची तार यायची की मी आज येऊ शकत नाही आणि मग आम्ही मुलं अत्यंत हिरमुसली होत असायचो आणि त्याच वेळेला माझ्या मनामध्ये विचार आला की या मुलांचं जर अशा तऱ्हेनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची कोचमाना होत असेल तर आपण सी ए होऊ आणि अनेक कॉलेजमध्ये आपण प्राध्यापक म्हणून काम करू आणि मुलांना द्याय देण्याचा प्रयत्न करू यातनं मग सी ए होण्याची कल्पना माझ्या मनामध्ये आली सर पुढचा प्रवास आपण जाणून घ्यायचा आहे पण तुम्ही जे आता सांगितलं की तुम्हाला शिकवा असं वाटणं तुम्ही श्रामपूरला गेलात त्यापूर्वी अकोल्यात शिकलात तर खरं तर त्या, त्या काळाविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण उंच खडकसारख्या छोट्याशा गावात गेले तर तो, तो काळ त्यावेळेचे शिक्षण याच्याबद्दल काय आठवणी सांगाल माझे आई वडील विडी कामगार घरामध्ये शेती अत्यंत तोकडी आणि मग त्यावेळेला आमची शाळा भरायची देवीच्या देवळामध्ये ते जे शिक्षक होते माणिकराव देवराव देशमुख हे वारकरी आमचे वडीलही वारकरी आणि मग, मग त्या देवीच्या देवळामध्ये आम्ही शाळेमध्ये जायचो त्यावेळेला पहिलीला तीन विद्यार्थी दुसरीला तीन विद्यार्थी तिसरीला तीन विद्यार्थी चौथीला तीन विद्यार्थी चारही वर्गांना एकच शिक्षक असायचे आणि मग त्यावेळेला आमचे वडील वारकरी ते माणिक मास्तर देखील वारकरी आणि त्यावेळेला आम्ही गुरुजींना मास्तर म्हणायचो गुरुजी म्हणायला नंतर आम्हाला शिकवलं नंतर बाबुराव काकाजी देशमुख नावाचे शिक्षक आले आणि या शिक्षकांनी आम्हाला मास्तर म्हणायचं नाही गुरुजी असं म्हणा असं त्यावेळेला सांगितलं हे बाबूराव देशमुख आम्हाला इतिहास शिकवताना अत्यंत रंगून जात असायचे आणि शिवचरित्र सांगत असताना ते स्वतः अत्यंत रंगून जायचे आणि त्यावेळेपासून संबंधाची एक आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली बर बर ओके सर आता तुम्ही शिवचरित्राबद्दल बोललात आज तुमची ओळख एक महाराष्ट्रातला फरडा वक्ता अशी आहे तुम्ही पहिल्यांदा आयुष्यातलं भाषण कधी केलं तो अनुभव काय होता मी तेव्हा नेमका एक आठ नऊ वर्षाचा असेल अकोला तालुक्यामध्ये अमृतबाई मेहता नावाचे समाजवादी कार्यकर्ते होते अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता आणि या माणसाकडे पाहिलं की मला अब्राम लिंकनची आठवण यायची बर पण या माणसाचं लहान मुलांवरती प्रचंड प्रेम आमच्या गावामध्ये कधी जर ते आले तर ते माझे गालगुच्छे घेणार मग डोक्यावर नात हात फिरवणार मी त्यांच्या मागे मागे फिरणार आणि त्याच काळामध्ये गोवा मुक्तीच आंदोलन सुरू झालेलं होतं आमच्या okay. hmm. सुगावचे यशवंतराव देशमुख आणि औरंगपूरचे रावजी वाळूंज हे दोघ जण गोव्याला गेले होते प्रचंड त्यांना त्रास झालेला होता आणि मग त्यांचा सत्कार आमच्या मारुतीच्या देवळामध्ये ठेवलेला होता मी त्या अमृतभाई मेहतांच्या पाठीमागं लागून त्या ठिकाणी त्या मारुतीच्या देवळामध्ये गेलो आणि त्यांची शेजरी बसलो आणि त्यावेळेला त्याने सांगितलं तू बोल अरे मी काय बोलू काहीतरी बोल आणि मग मी त्यावेळेला काय बोललो ते मला आठवत नाही परंतु माझ्या आयुष्यातलं केलेलं माझं ते पहिलं भाषण आहे बरं आणि ते तुमच्या गावात केलं आहे हो पण त्यानंतर मग तुम्हाला आत्मविश्वास थोडा बहुत आला असेल किंवा आलाही नसेल परंतु मग खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्या भाषणाच्या स्पर्धेत म्हणा किंवा हायस्कूलमध्ये गेल्यानंतर म्हणा असं काही भाषणात लगेच तयार झालात की त्याला काही वेळ गेला नाही लगेच तसं तयार झालं नाही हायस्कूलमध्ये मी कधी कधी भाषणं करायचो चीननं जेव्हा आपल्यावरती हल्ला केला पासष्ट झाली त्यावेळेला मी दहावीला होतो आणि त्यावेळेला चीनच्या निषेधाची एक सभा होती त्या निषेधाच्या सभेमध्ये मो मला बोल बोलायला लावलं आणि त्या सभेमध्ये hmm. मी बोललो hmm. परंतु त्याच काळामध्ये आमच्या मॉर्डन हायस्कूलमध्ये अनंतराव देशपांडे hmm. त्यांचं वक्तृत्व अत्यंत चांगलं होतं hmm. आणि मला नेहमी वाटायचं की आपल्याला असं बोलता आलं पाहिजे hmm. आणि मग संगमनेर कॉलेजमध्ये आल्यानंतर hmm. मी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त पहिल्यांदा भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये मी पत्रकारितेच्या संबंधामध्ये टिळकांची आणि लेणींची तुलना केली आणि ती तुलना कौंडिंद्य साहेबांना खूप आवडली आणि प्राचार्य कौंडिन्याना खूप आवडली आणि त्यांनी माझी पाठ थोपटली नंतर संगमनेर कॉलेजच्या जवळच सर्व स्पर्धांच्या मध्ये मी भाग घेतला आणि संगमनेर कॉलेजला जे पहिलं बक्षीस मिळालं ते मिरजच्या मिरज विद्यार्थी संघ त्या संघानं ठेवलेल्या स्पर्धेमध्ये मिळालेलं होतं बर आणि मला खऱ्या अर्थानं डेव्हलप जर केला असेल तर आनंदराव देशपांडे आणि संगमनेर कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक कलवडे होते त्यांनी माझी वक्तृत्व शैली जी आहे ती शैली माझी डेव्हलप केली आणि त्या संपूर्ण काळामध्ये अनेक कम्युनिस्ट नेते यायचे आणि त्या कम्युनिस्ट नेत्यांची भाषणं मी ऐकायचो आणि त्या भाषणातून देखील आपल्याला असं बोलता आलं पाहिजे अशा तऱ्हेचा विचार मी करायचो कॉलेजमध्ये असताना आमचे कलवडे सर असायचे ते कलवडे सर माझ्या वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घ्यायचे आणि तयारी करीत असताना मला कॉटवर उभं करायचे ते खाली बसायचे आणि मला एखादा पॅरेग्राफ देऊन तो बोलायला सांगायचे मग त्यातल्या शब्दाची फेक मी कशी करतो आहे याच्या संदर्भामध्ये ते मला मार्गदर्शन करीत असायचे मग ते पहिलं बक्षी जे संगमनेर कॉलेजला मिळालं त्यावेळेला परीक्षक जे होते ते कवी गिरीश होते वसंत कानेटकरांचे वडील त्यांनी मला एक उपदेश दिला की बाळ तू बोलतोच चांगला परंतु तू आरसा समोर ठेवून बोलण्याची प्रॅक्टिस कर म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव जे, चे जे होतात ते कसे होतात ते तुलाच कळेल आणि यातले चांगले हावभाव कोणते वाईट हावभाव कोणते हे ठरवायचं तूच आणि त्यामुळं तू चांगल्या तऱ्हेचा वक्ता होऊ शकशील असं कवी गिरीशाने मला त्यावेळेला आशीर्वाद दिला बरं सर आता आपण कॉलेज कॉलेजबद्दल सांगताय तुम्ही खेड्यातून आला तुमची घरची परिस्थिती गरिबीची संगमवीर कॉलेजला तुम्हाला एक खेड्यातून आलेला मुलगा त्याच्याबद्दल इतर मुलांची वागणूक किंवा त्यावेळेस तुमचा संघर्ष कसा होता इथं तुम्हाला काही मदत केली इथल्या विद्यार्थ्यांनी किंवा काही तुमचं बद्दल टिंगल केल्यासारखं असं काही केलं त्याच्यात काही आठवणी आहेत का त्या कॉलेजच्या कधीच घटलं नाही उलट संगमनेर कॉलेजमध्ये त्यावेळेला येणारे नव्वद टक्के विद्यार्थी अन्वानी पायाने येत असायचे बरं काही विद्यार्थी तर नाईट पायसामावर येत असायचे ओके oh, okay. मी hmm. स्वतः आणि hmm. देवकर नावाचे hmm. आळा कॉल आळा हायस्कूलचे मुख्याध्यापक हे hmm. आम्ही दोघे जण हाफ पॅन्टवर कॉलेजमध्ये जात असायचो hmm. परंतु तसं कुणी आम्हाला hmm. ना नाव ठेवलं नाही hmm. याचं कारण त्यावेळेला सगळ्यांची परिस्थिती तशाच तरीची असायची hmm. hmm. एक तर मी अकरावीला असताना hmm. अकरावीचा निरोप समारंभ होता जरा hmm. चांगल्या कपड्यामध्ये आपण जावं असं मला वाटायचं म्हणून रमेश रामदयाळ बुब नावाचा माझा एक मित्र होता संगमनेरचे ते अकोल्याचे परंतु नंतर ते संगमनेरला सेटल झाले एक दिवस रमेशला म्हणला रे रमेश निदान अकरावीच्या निरोप समारंभापुरती तुझी कधी पॅन्ट दे ना जुनी असली तरी चालेल त्यानं मोकळ्या मनानं ती पॅन्ट मला दिली आणि ती पॅन्ट घालून मग अकरावीच्या निरोप समारंभा त्यामध्ये भाषण केलं ती पॅन्ट मला व्यवस्थित बसली एक दिवस वाण्या पद्धतीने रमेशला म्हणाला रे रमेश ही पॅन्ट मला चांगली बसते रे ते मला दे तुझ्याकडं बर आणि त्या पॅन्टवर मी कॉलेजची दोन तीन वर्ष काढली कॉलेजच्या पहिल्या वर्षीच मला गॅदरिंग सेक्रेटरी म्हणून निवड झाली माझी बर आणि मग त्यावेळेला कौंडिन्य सरांनी मला अहवाल वाचनाचं काम दिलं मग ते अहवाल वाचन करायचं म्हणजे बूट पाहिजे टाय पाहिजे कोट पाहिजे पॅन्ट पाहिजे मी एकाकडून बूट आणला एकाकडून सॉक्स आणले एकाकडून कोट आणला एकाकडून टाय आणला आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणचं अहवाल वाचन म्हणजे झालं खतळ पाटील त्याला प्रमुख पाहुणे होते या सगळ्यांनी माझ्या अहवाल वाचनाचं मोठं कौतुक केलं बरं बरं अरे सर आता आपण संगमी कॉलेजपर्यंत प्रवास सांगितला आहे आणि तुमचा पुढचा सी एचा प्रवास तुम्ही जसं सुरुवातीला म्हटला की तुम्हाला वाटलं संगमवे कॉलेजला असताना की आपल्याला सी ए व्हायचं तो तो तर मग त्यावेळेला तुम्ही नेमकं काय म्हणजे कसा प्रयत्न केला किंवा कुठं सुरुवातीला प्रयत्न केला की आपल्या या ठिकाणी जाऊन सी ए व्हायचं तर मला सी ए व्हायचं संगमनेर कॉलेजच्या काळामध्ये मला स्कॉलरशिप मिळायची आणि त्या स्कॉलरशिपवर मी शिकलो बरं घरून काही पैसे मिळण्याची शक्यता नव्हती आणि मग बी कॉम झाल्यानंतर माझं विचार असं होतं की आपल्याला सी ए तर व्हायचं पुण्यात थांबावं लागेल नाशिकला थांबावं लागेल मुंबईला थांबावं लागेल बरं आपल्याकडे पैसे नाहीत मग त्या काळामध्ये आमचे काका होते बाबूराव काका बाबूराव सर्जीराव देशमुख त्यांनी मग माझ्याकरता एक स्थळ पाहिलं आणि मग मी ती मुलगी पाहायला गेल्यानंतर मी मुलगी पाहिली आणि त्या सासऱ्यांशी एवढंच बोलणं माझं झालं की तुमची मुलगी कमी शिकलेली असेल जास्त शिकलेली असेल मला कर्तव्य नाही जो मनुष्य मला पुण्याला शंभर रुपये महिना पाठविल सी एच्या शिक्षणासाठी बरं त्याच्या मुलीशी मी लग्न करील आणि मग सत्तावीस मे सदुसष्ट या दिवशी माझं लग्न झालं आणि सासऱ्यांनी देखील प्रामाणिकपणाने मला शंभर रुपये महिना पाठवला सदुसष्ट ते सत्तर या काळामध्ये पुण्यामध्ये शंभर रुपये महिन्यामध्ये भागायचं खानावळीचा चांगल्या खानावळीचा सा रेट साठ रुपये महिना असायचा आणि मग अशा अवस्थेमध्ये मी लग्न झाल्यानंतर मग पुण्यामध्ये सी ए करण्यासाठी जायचं पुन्हा पाहिलेलं नाही मग हायस्कूलमध्ये मा माझे शिक्षक होते बाबूराव नवले म्हणून त्या बाबुराव नवले त्यावेळेला एम एस सी करायला पुण्यात होते त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना येऊन मी प्रत्येक सी च्या दारोदार फिरलो परंतु मला कुठेही कोणीही घेतलं नाही माझ्या शिक्षकांचा देखील काही चार्टर्ड अकाउंटनी अपमान केला आणि मग मी त्यांना सांगितलं सर आता तुम्ही माझ्याकरता अपमान करून घेऊ नका मी जातो आता परत बर शिवाजीनगर स्टँडवर मी आलो अत्यंत उदास अवस्थेमध्ये मी होतो त्यावेळेला त्या संगमनेर त्या, त्या शिवाजीनगर स्टँडवर भयासाहेब परेशरामी नावाचे वकील संगमनेरचे माझा आणि त्यांचा कॉलेजच्या काळामध्ये परिचय झालेला होता माझी भाषण वगैरे ते नेहमी ऐकायची त्यांनी विचारलं अरे काय काय आणलं तू म्हटलं काय नाही काका मी त्यांना काका म्हणायचो मी काका मी सी ए करण्यासाठी आलो होतो परंतु इथं कुठलाही सीए मला स्वीकारीत नाही माझ्या शिक्षकांना घेऊन आलो होतो परंतु काही सीएनी माझ्या शिक्षकांचे देखील अपमान केले आता मी उदास होऊन परत चाललोय त्यांनी माझा शर्ट पकडला असा म्हणले चल आणि त्यांनीच रिक्षा केली आणि त्या रिक्षा मध्ये मला घेऊन लक्ष्मी रोडला गेले त्या गणपती चौकामध्ये रंजन मणिलाल शाह नावाचे चार्टर्ड अकाउंटंट होते ते त्यांचे क्लासमेट ते आपले संगमनेरचे करवा रावत काकडे ही सगळी मित्रमंडळी भया साहेब मला घेऊन गेले आणि त्या रंजन शहा समोर मला उभं केलं आणि सांगितलं खत्रा पाटलांनी मला पाठवलंय या मुलाची व्यवस्था तुला करावी लागेल आणि मग त्यांनी देखील सांगितलं ठीक आहे ये आठ दिवसांना आणि म्हणून माझा सी ए मध्ये प्रवेश झाला सर एक असं आम्ही ऐकलंय की पुण्यात गेल्यानंतर तुमचे सुरुवातीच्या जरी सासरे पैसे पाठवायचे वगैरे परंतु बऱ्याचदा आर्थिक अडचण भासायची चणचण भासायची खायलाही नसायचं त्या काळाबद्दल काही आठवण आहे एखादी त्या काळापासून मला तंबाखूचं व्यसन असायचं या पलीकडचे संगमनेरचे संपत बाबराव शिंदे ते तेव्हा एमकमला तिथं आलेले होते त्यांची परिस्थिती यथातथाच होती मग आम्ही तंबाखूची पुडी एक पुढी घ्यायचो सहा पैशाची त्यातली ती वापरायची निम्मी मी वापरायचो एक दिवस असाच मी पैसे यायला उशीर झाला जवळ पैसे नाहीत उदास अवस्थेमध्ये बी एम सी सी कॉलेजच्या जवळ मी चाललेलो होतो पोटात प्रचंड भूक लागलेली जवळ पैसा नाही आणि अशा अवस्थेमध्ये एका माणसानं खाऊन फेकलेलं मक्याचं कनिस होतं रस्त्यावर रस्त्यावर मी इकडं तिकडं पाहिलं कुणी पाहत नाही असं पाहून ते मक्याचं कनिस मी घेतलं आणि ते मक्याचं कनिष मी चावत चाललेलो होतो बरं तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी बी एन क्षीरसागर नावाचे ग्रस्त होते <laughs> त्यांनी मला पाहिलं <laughs> त्यांनी मला बोलवलं बाळ कुठला तू काय सगळी <laughs> चौकशी केली आणि मग ते मला घरी घेऊन गेले घरी मला जेवायला घातलं त्यांचे त्यावेळेला योगावर तेही चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्या अकाउंटन्सीचे क्लासेस होते <laughs> मग म्हणले ठीक आहे तू येत जा क्लासेसला <laughs> काही अडचण आली तर मला सांगत चाला त्यांनी मला नंतर दोन अडीच वर्षामध्ये चांगल्या तऱ्यानं सांभाळलं तिथल्यानंतर त्यांचे क्लासेस जेव्हा शेवट झाला mm -hmm. मी म्हटलं सर तुम्हाला मी पैसे नाही देऊ शकत mm -hmm. मी पुढे कधी तरी पैसे कमवायला लागल्यानंतर तुम्हाला पैसे देईन mm -hmm. त्यावेळेला ते मला म्हटले अरे पैशाचं सोड mm -hmm. मी तुला जशी मदत केली तशीच मदत तू कर आणि mm -hmm. त्यातनं संगमनेर मधल्या प्रेरणा क्लासेसचा जन्म झाला बर mm बर -hmm. mm -hmm. क्लासेसला mm -hmm. प्रेरणा नावाचं नाव हे इंग्लेश सरांनी दिलं बरं त्र्याहत्तर साली माझ्या मुलीचा जन्म झाला तिचं नाव तिचं नाव त्या प्रेरणा क्लासेसवरून तिचं नाव प्रेरणा असं पडलं प्रेरणा क्लासेसचा बोर्ड केला मुलगी झाली मग त्या ठिकाणच्या मुली ज्या यायच्या त्या तिला प्रेरणा प्रेरणा म्हणायच्या आणि त्यातनं प्रेरणा हे नाव तिचं पडलं बरं बरं ही सुरुवात तिथली सर पुणं असं आहे की कुठल्याही काळात पुण्याने महाराष्ट्राला खूप काही दिलंय पुण्यामध्ये सगळे वेगवेगळे कार्यक्रम असायचे तुमच्या कॉलेजच्या आयुष्याच्या काळामध्ये तुम्हाला पुण्याने काय दिलं पुण्यात तुम्हाला काय संस्कार मिळाले मला वाटतं पुण्याचे संस्कार पुढच्या काळात तुम्हाला नक्की उपयोगी पडले पुण्यामध्ये असताना मी एकही सिनेमा तीन वर्षात पाहिला नाही परंतु कुठलंही भाषण मी टाळलेलं नाही कुठंही भाषण असलं की मी जायचो शिवाजीराव भोसल्यांचं अगदी शंभर एक लोकांच्या उपस्थितीतलं भाषण मी ऐकलेलं आहे आणि मग हजारोंच्या सभेतलं त्यांचं भाषणही मी ऐकलेलं आहे आचार्य रजनीश मी अगदी एवढे अंतरून पाहिले हे डॉक्टर तांब्यांचे वडील भाऊ अशोकराव तांबे त्यावेळेला पुण्यात होते ते आम्हाला दोघांना एकच वेळ असायचं की कोणाची सभा असली की आम्ही त्या ठिकाणी जात असायचो रजनीशांच्या कार्यक्रमाला त्यांनी पहिल्यांदा मला नेलं परंतु त्यावेळेला मनामध्ये इथून जाताना कम्युनिस्ट पार्टी हा माझ्या डोक्यात विषय होता बर बर पुण्यात गेल्यानंतर एकदा राष्ट्रपती पदाची निवडणूक नु होती आणि त्या निवडणुकीला व्ही व्ही गिरी नीलम संजीव रेड्डी आणि सी डी देशमुख ती हे तिघजण उभे होते बरोबर सदाशिव पेठेमध्ये शिवाजी मंदिर नावाचं सभागृह आहे तिथं कॉम्रेड डांग्यांची सभा आहे असं मी वाचलं आणि औत्सुक्यानं मी त्या ठिकाणी त्या सभेला गेलो कॉम्रेड डांगे होते गोदावरीबाई तरुळेकर होत्या आणखी कोण होते मला आठवत नाही कॉम्रेड डांग्यांच्या भाषणाचा मी पहिल्यापासून अत्यंत प्रशंसक कॉम्रेड डांगे नाथ पै अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचं पहिल्यापासून मला अत्यंत प्रचंड आवड मग कॉम्रेड डांगेंचं भाषण ऐकायला म्हणून मी गेलो आणि मग कॉम्रेड डांगे बोलायला लागले बोलताना त्यांनी एक शब्दफेक केली की बोला तुम्हाला कोण हवाय गरिबांचं कल्याण करणारे व्ही हवेत की ब्रिटिशांचे बूट चाटणारे सी डी देशमुख हवेत बरं त्या सगळा संघाचा परीख त्या ठिकाणी असताना कॉम्रेड डांगेने शब्द टाकल्याबरोबर तिथल्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे लाल झेंडे फेकून दिले काटे हातात घेतल्या आणि वी सिटी म्हणून घोषणा द्यायला सुरुवात केली त्या सभेमध्ये त्याच सभेमध्ये आणि ती सभा विस्कटली गेली कॉम्रेड डांगे त्या सभागृहातून निघून पाठीमागे आठसण गोगटे राहायचे त्या आठसण गोकटेच्या घरी गेले तिथं ते थांबले आणि पहिल्यांदा कम्युनिस्टांच्या ताकदीविषयी माझा जो भ्रम होता तो पहिल्यांदा भ्रमनिराज झाला की यांना देखील मारणारे कोणीतरी आहेत अकोल्यामध्ये असताना आमच्या डोक्यात एक असायचं की कम्युनिस्टांना कोणी हातच लावू शकत नाही पण त्यावेळेला तो पहिला भ्रमनिराज माझा झाला आणि त्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अमरेंद्र गाडगीळ नावाच्या लेखकाचं मातृपूजन नावाचा ग्रंथ होता त्या ग्रंथाच्या प्रकाशनाला गोळकर गुरुजी येणार होते शिवाजीराव भोसले देखील त्या कार्यक्रमाला होते गोळकर गुरुजींची टिंगल करण्याच्या दृष्टिकोन तुम्ही त्या कार्यक्रमाला गेलो परंतु का ठाऊक त्या माणसाचं बोलणं त्या माणसाच्या चेहऱ्यावरच तेज हे पाहिल्यानंतर मला वाटलं हे काहीतरी वेगळं तेज आहे आणि मी वेगळा विचार करायला लागलो आणि त्याच काळामध्ये भीमराव बडदे आणि मी बरं आम्ही एका रूममध्ये राहायला सुरुवात केली भीमराव बडदे हा पूर्ण संगीष आणि त्याच काळामध्ये त्या ठिकाणी आमच्या वस्तिगाळचे शेजारीच श्रीपती शास्त्री नावाचे प्राध्यापक राहायचे वॉज गोल्ड मेलेजिस्ट इन हिस्ट्री आणि या वाडिया कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते मी कधी कधी चर्चा करायला त्यांच्याकडे जायचो एक दिवस मी विचारलं शास्त्रीजी आपण शादी नाही की बर शास्त्रीजींचे ते शब्द अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात शास्त्रीजी म्हणले संघ याही मेरा संसार आहे बर आणि मग इतकं जर या ठिकाणी पराकाष्ठेचं जीवन काही मनुष्य करीत असतील तर आपण याचा वेगळा विचार केला पाहिजे बर आणि मग माझ्या जे मग जो क्षीरसागर सरांचा उल्लेख मी केला त्यांचा मुलगा अनिल हा देखील माझ्याबरोबर सी करीत होता त्याने एक दिवस मला सोबत वाचायला दिलं गोवा बेहऱ्यांचं सोबत हा आणि त्या सोबत मधली अत्यंत कडवी हिंदुत्वाची भाषा ही पाहिल्यानंतर मला सोबतच एक वेळ लागलं आणि त्या सोबतच्या वेळानं आणि भीमराव बडदे श्रीपती शास्त्री यांच्या बरोबरीनं किंवा यांचा सहवास घडल्यानं मी हळूहळू हिंदुत्वासंबंधी विचार करायला लागलो आणि मी शाखेमध्ये जायला लागलो म्हणजे तुमच्या आयुष्यातला राजकीय विचारांचा टर्निंग पॉइंट हो ती पुण्यात सभा ठरली आणि आणि त्यातलं फार मोठ जे सहभाग आहे तो गवा बेहरेंचं जे सौवत आहे त्या सोबतच फार मोठी भूमिका याच्यामध्ये आहे तेव्हा अशी वैचारिक मासिक महाराष्ट्राच्या जडणघडणेमध्ये खूप महत्वाची भूमिका असायची त्या काळात ते सोबत मी इथं संगमनेरला आल्यानंतर देखील ते गुरुवारी प्रसिद्ध व्हायचं पण आम्ही त्याची दोन दिवस अगोदर त्याची वाट पाहत असायचो आणि इथं असताना देखील त्याच्या फार जुन्या फाईल मी जपून ठेवलेल्या होत्या बरं त्या मी संधी नंतर दिल्या त्यांच्या आग्रह सगळंच काय वाचण्यासारखं असायचं बरोबर सर आपण आज मुळात मुलाखतीचं प्रयोजन जे आपण सी ए झालात तर तुम्ही पुण्यात गेलात हे सगळं झालं पण तुम्ही सी ए झालात ते त्यावेळेला तुम्ही ऑलरेडी क्लास सुरू केलं तुमचे संगमधाला तुम्ही होते तो तो दिवस आठवतो का कसा तुम्ही सी ए झाल्याचं तुम्हाला कसं कळलं आणि काय नेमकं त्या दिवशी घडलं नाही खरं म्हणजे माझ्या क्लासेस सी ए होण्यापूर्वी सुरू झाले बरोबर मला माझी घरची गरिबी आपण कमवीत नाही काही आणि मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला माझी बायको दीड रुपये रोजानं लोकांचं खुरपायला जात असायची मग पैसे तातडीनं कमवणं गरजेचं होतं म्हणून मी इथं क्लासेस सुरू केले ह्या राठींच्या जागेमध्ये आता अनिल राठींचं जिथं आहे त्याच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला मी क्लासेस सुरू केले आणि मी या क्लासेसमध्ये मला पहिल्यांदा वाटलं की माझं अजून फायनल व्हायचं राहिलेलं होतं मला असं वाटलं दोन चार बॅचेस होतील परंतु पहिल्याच वर्षी माझ्या अकरा बॅचेस झाल्या आणि मग त्यावेळेला योगायोगानं मला कोणीतरी इंग्लेश सरांनी आग्रह केला की तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास आहे तर हे फायटर जे अकरावीचे आहेत म्हणजे ऑक्टोबरवाले त्यांचे बॅचेस तुम्ही घ्या मी मग एका एस एस सीला असलेल्या मुलाकडून त्याची वही घेतली आणि त्या वहीचा अभ्यास करून मी एस एस सीचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला श्रीरामपूर सिन्नर कोपरगाव नंतर जुन्नर अकोले आणि संगमनेर इथली प्रचंड संख्येमध्ये मुलं माझ्या क्लासेसला यायला सुरुवात झाली आणि मग त्यातनं असा विचार आला की आपण आता पैसे कमवू लागलो आहे आणि मग त्यातनं थोडीशी मनाला शांतता मिळाली आणि मग माझा संसार पांसऱर्यांचे तिथं मी राहायला सुरुवात केली तेवीस रुपये महिना त्या खोलीला भाऊ पण यांची आई येताना जाताना भाजीपाला द्यायची तो चाळीस रुपयाचा असायचा मग तिथं चांगल्या तऱ्हेचं जीवन माझं गेलं पण मग सीएच्या निकाला निकालाबद्दल आपण जे बोलत होतो हा कस तर असं सत्तर साली क्लासेस सुरू केले आणि त्र्याहत्तर साली मी सीए झालो असे दुपारचे माझे क्लासेस संपले चार वाजता बाळासाहेब आणि माझा फार प्रेमाचा संबंध होता वर्तमान विक्री वर्तमानपत्र विक्रेते आणि आमचे दोघांचे चहा पाणी नेहमी होत असायचा एक दिवस माझी चार वाजेची बॅच संपली आणि बाळासाहेब आले इकॉनॉमिक टाइम्स घेऊन अरे सर तुमचा सीएचा निकाल लागलाय तुम्ही पाहिला का नाही बाळासाहेब मी काय पास होईल असं मला काही वाटत नाही त्यामुळे मी काय तो पाहिलाय नाही आणि इकॉनॉमिक टाइम घेतलाय नाही त्यांनी तो इकॉनॉमिक टाइम्स आणला म्हटलं अरे बघा तरी काय ते आणि मी पाहिलं तर मी पास झालो होतो मी ठणकन उडी मारली आणि तो माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस होता बर बर सर आता तुम्ही शिक्षक झालात तुम्ही सी ए तुमचं तुम सगळं बालपण आपण समजून घेतलं पण तुम्ही समाजकारणात किंवा राजकारणात जे आलात तर तो नेमका कुठला क्षण किंवा कधी तुम्ही याच्यात उतरला की आता सक्रियपणे आपल्याला समाजात आहे राजकारणात काहीतरी करायचं किंवा समाजकारणात काहीतरी करायचंय त्याची सुरुवात कधी झाली किंवा कशी झाली मुळामध्ये काय झालं पुण्यामध्ये असताना भीमराव बडदींनी एकदा युवकांचं शिबीर भरवलेलं होतं पुणे विद्यापीठामध्ये uh -huh. शाहिर यांचं त्यावेळेला uh -huh. पोवाड्याचा कार्यक्रम होता आणि मग भीमराव बडदेनं त्या ठिकाणी मला बोलायला लावलं आणि त्यातनं मला असं वाटायला लागलं ला की हिंदुत्ववादी चळवळीमध्ये आपण uh -huh. सहभाग घ्यावा uh -huh. तेवढ्यामध्ये संगमनेर कॉलेजमध्ये एक प्रकरण घडलं आणि पुण्याहून विद्यावत्सल पगडाल नावाचे पतित पवनचे एक मोठे कार्यकर्ते त्या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी आले आणि मग त्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यावेळेला माझं बोलणं वगैरे पाहिल्यानंतर या विद्यावत्सल पगडाल यांना थोडंसं माझं कौतुक वाटलं आणि भीमराव बडदेंशी माझा पूर्वीचा परिचय होताच या दोघांनी पुण्यामध्ये माझी शिफारस केली आणि मग नगर जिल्ह्याचा संघटक म्हणून पतित पावनचा म्हणून त्या ठिकाणी माझी त्यांनी नेमणूक केली <laughs> त्याच काळामध्ये आसामचा प्रश्न मोठा गाजत होता आणि मग आसाम प्रश्नावर मी भाषण करावं यातली आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला मी पुण्यामध्ये त्यावेळेला शनिवारमध्ये अनेक सभा भरायच्या मी त्या प्रत्येक सभेला जायचो आणि माझ्या मनामध्ये असा विचार यायचा या शनिवारच्या व्यासपीठावर आपल्याला कधी बोलता येईल का आणि ती संधी मला एक मे एकोणीसशे ऐंशी या दिवशी ती संधी मला मिळाली प्रदीप रावतांनी काही पुस्तकं मासिक का माझ्याकडे पाठवली तयारी करून भोरा असं म्हणते आणि मग मी थे थे बिंदु बिंदु ते भाषण त्यावेळेला त्याला आपले ग्राहक पंचायतीचे बिंदू माधव तेही होते आणि मग माझं ते भाषण खूप गाजलं आणि एक वैशिष्ट्य त्या भाषणाचं मग आम्ही जो उल्लेख केला जोशी सर बरोबर शरद जोशी मला अकरावे ला शिक, शिक्षक होते श्रीरामपूरला तेच मला घेऊन गेले नंतर कॉलेजची शाळेची नोकरी सोडली पुण्यात ते कुठेतरी कंपनीमध्ये लागले बर या भाषणाला योगायोगानं ते शरद जोशी आलेले होते बर आमच्या दोघांचे एकमेकाचे चेहरे देखील खरं म्हणजे पुसट झाले होते बरोबर त्यांचं लग्न झाल्यानंतर मला आलेलं पत्र मी अजून जपून ठेवलेलं आहे मी स्टेजवरून खाली उतरल्याबरोबर हा माणूस धावत आला आणि मला मिठी मारली अरे सोपान मी तुझा शिक्षक शरद जोशी अरे मग काय आम्ही दोघांच्या डोळ्यामध्ये आशिरू है, है, है। तो आयुष्यातला फार मोठा प्रसंग आहे नंतर शनावर आड्यावर मला तीन चार वेळा बोलण्याची संधी मिळाली बरोबर पहिल्यांदा जेव्हा राम जन्मभूमीचं कुलूप तोडलं त्यावेळेला पुण्यात सभा घडली कैकाडी महाराज होते गवा बेहरे होते त्या सभेला त्या सभेत मी बोललो नंतर शहाऐंशी साली पतित पावनच महाराष्ट्राचं अधिवेशन झालं त्यावेळेला एकेकाळी पुण्यामध्ये खाऊन टाकलेला मक्याचा कनिज तोट तोडणारा मी माझी पुण्यामध्ये शोभायात्रा निघाली बर जीपमधून पुण्यामधून माझी शोभायात्रा निघाली ती शोभायात्रा पाहणारे अकोल्याचे एक भळगट नावाचे ग्रस्त आहेत आणि आमचे एक पाहुणे सोमवंशी म्हणून हे माणसं पाहिल्यानंतर <laughs> यांनी इथं येऊन किती गाजावाजा केला अरे आपल्याकडचा माणूस त्याची पुण्यामध्ये मिळून निघाली बरोबर बरोबर सर आता राजकीय जीवनात वावरताना अशा अनेक प्रसंग आले असतील की आंदोलन करावे लागले मोर्चे काढावे लागले तुरुंगात जावं लागलं तुमचं पहिला तुरुंगवास त्याची काय आठवण आहे हा पहिला तुरुंगवास एकोणीसशे शहाऐंशीच्या दंगलीमध्ये त्यावेळेला प्रभाकर पाटील नावाचे पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांच्या संबंधी लोकांच्या बऱ्याच तक्रारी होत्या आणि मग त्या संदर्भामध्ये संगमनेरमध्ये मोठं वातावरण निर्माण झालं आणि मग त्यावेळेला डी आय जी जे होते आर्मी बरोबर यांच्याशी मी, मी फोनवरून बोललो बोलताना थोडस सभ्यपणा सोडून मी बोललो की संगमनेरचे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे जर तुम्ही नीट पाहणार नसाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अपरिपक्व वय आणि कोणाशी बोलतो हे कळे ना आणि मग त्या माणसाने त्यानंतर लगेच इकडे व्हायरलेस पाठवल्या की तो राधावल्लभ कासट कोण येतो आणि या मायाशी बोलणारा कोणी जेड देशमुख आहे यांना पकडा मग संध्याकाळच्या वेळेला नाही त्याच्या अगोदर संध्याकाळच्या वेळेला आम्ही सगळे कचेरीवर गेलो आणि त्या कचेरीवर गेल्यानंतर दगडफेक झाली दगडफेक झाल्यानंतर त्या ठिकाणी गोळीबार झाला राधावल्लभ कासट आणि मी याच्या त्याच्या घरावरून जाऊन त्यावेळेला गोपीनाथ मुंड्यांना आम्ही फोन केला ते विरोधी पक्ष नेते होते आणि नंतरच्या काळामध्ये मी पोलीस स्टेशनमध्ये आलो राधावल्लभ त्याच्या घरी गेला मला बाकीची काय कल्पना नाही आणि तेवढ्यामध्ये एक कचेरीमध्ये कामाला असणारे दळवी नावाचे ग्रस्त होते <laughs> ते त्यांची मोटरसायकल काढली त्यांनी <laughs> गावात तंग वातावरण होत त्यांना म्हणलं मला येऊ दे त्यांना माहीत नाही मी कोण येते आणि मग त्यांनी मला इथे सोडलं इंदिरानगर मध्ये <laughs> आणि मग जेव्हा पोलिसांना कळलं की मी पळून गेलोय खरं म्हणजे मला माहित नव्हतं मला अटक वगैरे होणार आहे आणि मग गावामध्ये त्या दिवशी प्रचंड असा गदारोळ झाला mm -hmm. पोलिसांवर अनेक ठिकाणी हल्ले झाले mm -hmm. तांदळे नावाचा एक पी आय होता mm -hmm. त्याच्यावर नेहरू चौकामध्ये त्याच्यावरती हल्ला झाला अनेक mm -hmm. ठिकाणी दगडफेक झाली mm -hmm. आणि संध्याकाळी येऊन मी नंतर स्टँडच्या जवळ गेलो mm -hmm. माझ्या बरोबर त्यावेळेला काही मंडळी होती आमचे mm -hmm. दिलीप सोनसडे वगैरे mm -hmm आणि त्यावेळेला मग पोलिसांचा फोर्स आला मी सगळ्यांना सांगितलं होतं hmm. कोणी पळायचं नाही बाकी सगळे पडून गेले मी एकटाच राहिलो पोलिसांनी मला प्रचंड मारलं त्यावेळेला आणि त्यावेळेस त्या गटारीचं काम चालू होतं त्यामुळे त्या गटारीवर मी उड्या मारून मारून आलो पोलिसांना काही येता आहे ना घरी येऊन मी झोपलो पहाटे चार वाजता सी पी आय डंड आणि प्रभाकर पाटील हे दोघ आले दरवाजे ठोठवला हो म्हणजे आंबेडकर साहेब आलेत ते आंबेडकर त्यावेळेला एस पी होते तुमच्याशी त्यांना बोलायचं आहे मग मी घराबाहेर पडताना आमची बायको मला म्हणली तुम्ही परत कधी येणार तिने तो प्रश्न विचारला बरोबर पण मला काय त्यात काही महत्व कळलं नाही आणि बाहेर पडल्यावर मला ड्रायव्हर शेजारी मला बसवलं दंड माझ्या बाजूला बसलेला आणि मग मला पोलीस स्टेशनला घेऊन चालले पहाटेच पहाटे जाताना दहा दहा फुटावर पोलीस होता मग तिथं गेल्यावर म्हणला काय आता चर्चा होईल आपली चर्चा कळली तो असिस्टंट आमचं पी आय होता पी एस आय होता एक जाधव त्यानं माझा शर्ट धरला आणि जेलमध्ये टाकला ज्या मुसलमान गुंडा समजा मी तक्रार केली होती तो सोलापूरचा इथं हद्दपारीत आलेला तो त्याच रूम मध्ये एकाच एकाच मध्ये आम्ही आणि मग तो उठला मला म्हणला कब लाया तुमकू <laughs> म्हणला लाया म्हणला आता मारतोय आपल्याला तसं काय मारलं वगैरे काही नाही मग पहाटे अनेक लोक माझ्या इथले खोलीवर काय मुलं राहायची त्यांनाही पकडलं आणि मग या सगळ्यांना सकाळी त्या पोलीस स्टेशन समोर बसवलं मग आम्हाला वाटलं तर काय मारणार का काय करणार एकदा आधीच मार खाल्लेला आम्ही आणि मग गाड्या आल्यानं आम्हाला गाड्यांमध्ये नगरच्या मध्ये जेलमध्ये बर ती रूम अत्यंत छोटी चाळीस पन्नास लोक आम्ही नाही होता बर बर आणि ते सिन्नरचा एक कोथफिरे नावाचा एक मनुष्य तो बकरे खरेदी करायला आला होता पोलिसांनी त्याला पकडलं आणि तोही त्याच्यात ते त्याचं काहीतरी हार्टचं ऑपरेशन झालेलं होतं त्या छोट्या खुलीमध्ये दम कोंडला आणि मग तोरडायला लागला अनेक लोक त्याच्या बरोबर चिडायला लागले आणि मग तेवढ्यामध्ये त्यावेळेला नगरचे आमदार होते दादा कळमकर बरोबर आम्हाला कुठं नियलय कोणालाच कळलं नाही माझा एक, एक विद्यार्थी होता साळुंकी नावाचा या कनोलीचा तो पोलीस होता तो बारावीला माझ्या क्लासला होता त्यानं मला पाहिलं मला सर इकडं कुठं इकडेच आलंय तुझ्याकडं म्हणलं आता तू सांग फक्त फोन करून मी कुठं येते आणि मग त्यावेळेला पहिल्यांदा त्यानं फोन करून सांगितलं की हे सगळे नगर आहेत आणि मग दादा कळमकर त्यावेळेला आमदार होते हुँ. ते थोड्या वेळात तिथं आले बाळासाहेब थोरात त्यावेळेला अपक्ष आमदार होते ते, ते आले आणि मग आम्हाला तिथे फारसा काही त्रास झाला नाही चांगल्या तऱ्हेची वर्तणूक आम्हाला तिथे मिळाली बरोबर नंतर दोन तीन दिवसानंतर परत ते सगळं लटांबर घेऊन आले इथं बाकीची मंडळी सुटली मी आणि राधावल्लभ आमच्या दोघांची पोलीस कस्टडी वाढली आणि पोलीस कस्टडी वाढल्यानंतर mm. मग मला घेऊन मला आणि राधा वल्लभला घेऊन गेले त्यानं नगरला mm. मला एमआयडीसी ठेवलं mm. आणि राधा वल्लभला भिंगारमध्ये ठेवलं yeah. दोन तीन दिवसानंतर mm. परत एकदा संध्याकाळी पोलीस आल्या म्हणजे सगळी तयारी करा आम्हाला mm. वाटलं सुटलो आम्ही आता संध्याकाळी mm. मग मी माझं काय सामान होतं ते घेतलं mm. गाडीत बसलो राधावल्लभ त्या गाडीमध्ये ऑलरेडी म्हणलं बहुतेक आपल्याला आता सोडणार गणपती होत्या नंतर ना संगमनेरला आलो गाडी काही थांबे ना पुढे निघाली पुढे निघाली त्यावेळेला कॉलेजच्या जवळ कोणीतरी जज राहत होते नाशिक रोडला हा राधावल्ल म्हणला बहुतेक जजच्या घरी आपल्याला ते गेलं मग आम्ही विचार म्हणलं आपण लागला मिसा आता आपण नाशिकला राधावल्ल मिसाचा अनुभव होता बरोबर मग आम्हाला सिन्नरचं जे रेस्ट हाऊस आहे सिन्नर मध्ये जातानाच लागत किथ हो। गाडी थांबली आतमध्ये गेल्यानंतर पाहिले ते अरविंद इनामदार पी आय पाटील मग त्या इनामदारनं ना आम्हाला खडसवलं भरपूर तुम्ही दोघं महापुरुष तुम्हाला इंडियन पेनल कोड लागू नाही राज्य घटना तुम्हाला लागू नाही काय समजताय स्वतःला आणि दुसऱ्या क्षणी पडेल यांना आणलं यांना जीव घाल बार, बार। मग ते पाटील वेटर सारखं त्या सगळे पाणी पिणी घेऊन आमच्या समोर आणि मग आमचं तिथं जेवण बिवण झालं आणि मग म्हणले अरे बाळानो तुम्ही फार तरुण आहात बरोबर चांगलं वागा यात कोणाच कल्याण नाही मला वाटतं सोडून देत पण परत नगरला नेलं मला परत तिथं एम आय डी सीला आणि राजा भिंगारला दुसऱ्या दिवशी मग परत आमची चौकशी परमार नावाचा पोलीस होता त्याला आदेश आला की तो कोण देशमुखे त्याला घेऊन या परमार मला म्हणला तुम्हाला न्यायचं आहे पण गाडी नाही हो hmm. आणि तुम्हाला बीडी घालून द्यावं लागेल <सवण> बरोबर <सवण> तुझ्या ताब्यात आहे मी hmm. hmm. मी कारण काय झालं त्या असताना सगळ्यांची व्यवस्था मी पाहायचो त्यामुळे त्या पोलिसांच्या मनात देखील सॉफ्ट आणि माझा विद्यार्थी साळुंकी होता ना तर साळुंकी म्हणला आमचे सर आहेत म्हणून ते सगळे पोलीस देखील माझ्याशी तू म्हणला आपल्याला आता बसने जावं लागेल म्हणलं जाऊ मला ती बीडी कशी घालणार बीडी तर घालावी mm. लागेल मग म्हणजे तुम्ही बीडी अशी ठेवा बर आणि चला मग डीएसपी ऑफिस मध्ये आम्ही उतरलो तेवढ्यामध्ये इटली फटांगरे नावाचे पोलीस होते त्यांनी आम्हाला पाहिले आणि त्यांनी पाहिल्यावर त्याने आपला चेहरा बोलून घेतला नको बोलणं नको काही नको आणि मग मला तिथं नेल्यावर तिथं तो डीवायस पी होते त्यामुळं त्या डीएस डीवायस पी मला बेड्या घातलेल्या पहिल्यावर त्या पोलिसाला रागावले बेड्या घालायला बेड्या आता त्यांनीच मग तिथं मला बसवलं चहा पाजला म्हणजे मला ओळखता का म्हणलं नाही बा म्हणे मी डुमणे किसन साऊजीचा जो एन्काउंटर झाला तो महाराष्ट्रातला पहिला एन्काउंटर करणार आम्ही ठीक आहे साहेब तुमचं नाव ऐकून होतो आणि मग तिथून परत काढलं मला आणि मग संध्याकाळी परत जेलमध्ये टाकलं दुसऱ्या दिवशी मग दुपारी आले आणि मग पोलिसांनी परत आम्हाला दोघांना बाहेर काढलं आणि मग संगमनेरला आलो संगमनेरला आम्ही येतो हे कळल्यानंतर प्रचंड मोठी गर्दी त्यावेळेला झाली दोन तीन हजार लोक कमीत कमी त्यावेळेला त्या कोर्टाच्या आवारात असतील मग आंबेडकरांच्या समोर आम्हाला उभं केलं एस पी होते आमच्या पुण्याच्या वकील पाटील त्या पूर्वीचा त्यांचा अण्णा नाईक आणि आमचे नितीन सोनटके यांनी मग त्या ठिकाणी येऊन आमची पोलीस कस्टडी होती पोलीस कस्टडी तोडली आणि आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर मग मग पूर्ण काळ हिंदुत्वाच्या दिशेनं आक्रमकरीत्या प्रवेश आमचा सुरू झाला मग त्यावेळेला जिथं जिथं काय घडेल पहिल्यांदा मी बर्यावल्लं पोलीस स्टेशनला झाला आमच्या दोघांची देखील ड्युटी ठरलेली असायची कुठल्या कुंदन सिंग असतील रमेश काळे असतील आमचे सोमनाथ पराई असतील या सगळ्या मंडळी किंवा तो शंकर माताडे असतील यांच कुठेही काय झालं की लगेच आम्हाला त्या ठिकाणी त्यांना अटक केली जायची किंवा त्यांना बोलवलं जायचं आणि त्यांना सोडण्यासाठी आम्ही जात असायचो सर आता हे तुमचं तुरुंगवारीचा हा अनुभव झाला तुम्ही पतित पवनचे काही काळ अध्यक्ष होता तर ते अध्यक्षपद तुमच्याकडे कसं आलं कारण तुमची ते आज खूप मोठी ओळख आहे पतित पवन संघटना काय झालं सुरुवातीला मी नगर जिल्ह्याचा संघटक म्हणून माझी नेमणूक झाली ते मला <मागा> सांगले तुम्हाला <laughs> विद्यावतर प्रगडाने सांगितलं <laughs> तेवढ्यामध्ये आमचे प्रदीप रावत अभ्यासासाठी दोन वर्ष अमेरिकेला जाणार होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं सोपनराव आणि पुण्यामध्ये एस जेड कुणी म्हणत नाही सोपनराव सोपनराव दोन वर्ष तुम्ही हे सांभाळा टाकला दोन वर्ष तुम्ही हे सांभाळा आणि दोन वर्ष मी परत आल्यानंतर मी घेईल ते परंतु नंतर माझ्याकडे मा ते शेवटपर्यंत राहिलं बर ओके आणि आजही ते आहेच पद माझ्याकडे बरं मी त्या सगळ्या नोकरांना सांगितलं की आता मी पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचं मी लढू शकत नाही बरोबर परंतु ते म्हणणार नाही तुम्ही नुसते राहिले तरी काय हरकत नाही बरोबर अशी ती पद्धत आहे सर ह्या सगळ्या तुमच्या अनुभवासोबत तुम्ही जर काही तुमची वाटचाल याच्यासोबत तुम्ही सगळं करता वाचन हा तुमचा एक व्यासंग त्याचा छंद जोपासला आहे तर वाचनाबद्दल तुमचं तुम्ही जे वाचलं खूप वेगळं वाचलं तुम्ही इथं आम्ही पुस्तक बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावरकर असतील छत्रपती शिवाजी महाराज आपलं आराध्य दैवत आहे या वाचनाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल खरं म्हणजे वाचनाचा प्रवास माझा सुरू झाला हायस्कूलला आमचे शिक्षक होते अनंतराव देशपांडे प्रचंड वाचनीय माणसाचं आणि मग हे आम्हाला वेगळी पुस्तकं सांगत असायची आणि मग अकरावी माझी झाल्यावर मी अकोल्याच्या ग्रामपंचायतीमधलं जे वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये मी फी भरली आणि मग त्या ते आता त्यांचे लायब्ररीचं नाव मला आठवत नाही ते मला नियमितपणा पुस्तकं द्यायची मी सकाळी सायकलवर जायचो एक पुस्तक आणायचो आणि दिवसभर ते पुस्तक वाचायचो संध्याकाळी ते परत द्यायचं दुसरं पुस्तक आणायचं एकाच दिवशी दोन एकाच दिवशी असं माझं त्या काळामध्ये प्रचंड वाचन झालं आणि मग अनंतराव देशपांडे मला नेहमी सांगायचे की काय काय वाचलं पाहिजे मग त्यावेळेला त्यांनी मला रामानंद सागरांचं एक पुस्तक होतं आवर इन्सान या ते वाचायला सांगितलं ते फाळणीवरचं पुस्तक होतं फाळणीवर जे अनेक तऱ्हेचे अत्याचार झाले त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि म्हणून ते पुस्तक मी वाचलं आणि ते अनेक वेळेला मी वाचलं त्याच्या नंतर मराठीमध्ये भाषांतर झालं आणि माणसाचा मुडदा पडला मग मला एक त्या संबंधातलं वाचण्याची आवड लागली मग त्या संबंधातली अनेक पुस्तकं मी वाचली गोविंद कुलकर्णींचं फाळणीचे दिवस मी वाचलं नाही चिरा नाही पंची हे निरंजन देशमुखांचं पुस्तक मी वाचलं नंतर बनाजोगांचं फाळणीची शोकांतिका ते पुस्तक मी वाचलं आणि इंग्रजीमध्ये असणारं नाव इट कॅन बी टोल्ड नावाचं पुस्तकं मी वाचलं अशा अनेक पुस्तकं त्याच्यावर मी वाचली आणि शिवचरित्रासंबंधी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी मला पहिल्यापासून एक आदर होता बाबासाहेब आंबेडकर वाटले त्यावेळेला मी सातवीत होतो बर त्यावेळेचं ते ती चित्र मी पाहिलं त्यावेळेस नेमकी कॉलदर्याची साथही सुरू झालेली होती आणि त्यावेळेला त्या समाजाचा जो आक्रोश होता बरोबर तो प्रचंड आक्रोश मी माझ्या डोळ्यांनी पाहिला माणसं रस्त्यानं रडत चाललेली होती अशी छाती पिटीत चाललेली होती हे बाबासाहेबांचं मोठे पण त्यावेळेला माझ्या मनामध्ये जे बिंबित झालं आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सतराव्या शतकामध्ये जो आंबेडकर जन्माला आला बरोबर त्याला शिवाजी महाराज म्हणतात बरोबर आणि एकोणीशा शतकामध्ये जो शिवाजी जन्माला आला त्याला आंबेडकर म्हणतात एवढं त्या दोघांच्या कामातलं साम्य आहे आणि पहिल्यापासून मी जेवढं शिवाजी महाराजांवर वाचन केलंय तेवढं डॉक्टर बाबासाहेबांच्या वरती केलंय खैर मोड्यांचे सगळे चरित्राचे खंड माझ्याकडे आहेत बाबासाहेबांच्या बरोबर ज्यांना अनेक वर्ष घालवली ते खैरमोडे चांगदेव खैर मोडे त्यांचे सगळे ग्रंथ मी घेतलेले आहेत आणि ते ग्रंथ मी परत परत वाचित असतो आणि प्रत्येक वेळेस जसं शिवाजी महाराजांच्या संबंधातलं शिवाजी महाराजांच्या संबंधात जेवढं वाचावं तेवढं हा मनुष्य किती मोठा होताय कळतं तसंच बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित देखील जेवढं वाचावं तेवढं हा मनुष्य किती मोठा होत आहे कळायला लागलं छत्रपती शिवरायांबद्दल आपण बोललो की त्यांची तुम्ही अनेक पुस्तकं वाचली पण तरीही छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आपण वाचलेला आहे त्याबद्दलचा आपला अभ्यास मोठा आहे ती ह्या वाचनाची गोडी तुमची नेमकी कशी तयार झाली याबद्दल काय सांगाल मुळामध्ये मॉडर्न हायस्कूलमध्ये मला फार चांगले शिक्षक मिळाले अजूनही आमचे ते मुख्याध्यापक हरिपंत फडके यांची yeah. आठवण झाली तर अजून देखील आमची मान नम्र होते yeah. म्हणजे पूर्वीच्या काळचा ऋषी काय असावा mm -hmm. तसा तो ऋषी yeah. आणि त्याच काळामध्ये आमच्यावरती संस्कार करणारे yeah. अनंतराव देशपांडे नावाचे शिक्षक मला मिळाले yeah. यांनी वाचनाची पहिल्यांदा आवड आम्हाला लावली आणि मग त्यांनी पहिलं पुस्तक मला जे सांगितलं ते रामानंद सागरांचं इन्सान मर्गे या भारताची सत्तेचाळीस फाळणी झाली त्या फाळणीवरती ते पुस्तक आहे मग त्या पुस्तकाना मी एवढा झालो की फाळणीवरचे अनेक ग्रंथ मी वाचले त्यानंतर निरंजन देशमुखांचं नाही चिरा नाही पणती गोविंद कुलकर्णींचं ते फाळणीचे दिवस किंवा बनाजोगांचं फाळणीची शोकांतिका ही सगळी पुस्तकं मी वाचली आणि मग त्याच काळामध्ये अकोल्याच्या लायब्ररीमध्ये जे लायब्ररी होते त्यांचा माझा परिचय झाला आणि मग त्या काळामध्ये मी दररोज सकाळी लायब्ररीमध्ये जायचो आणि एक पुस्तक त्यांच्याकडून घेऊन यायचो दिवसभरामध्ये ते पुस्तक मी वाचायचो संध्याकाळी परत ते पुस्तक घेऊन जायचो रात्रभर ते वाचायचो सकाळी परत आणून द्यायचो अशा तऱ्हेनं या ठिकाणी माझा वाचनाच्या संदर्भातला प्रवास सुरू झाला त्याच काळामध्ये बाबासाहेब पुरंदर यांचं शिवचरित्र नुकतंच प्रकाशित झालेलं होतं आमच्या विद्यालयामध्ये माधव आलेराव नावाचे एक शिक्षक होते हे शिक्षकांनी ती एक प्रत मिळवली आणि आमच्या तासामध्ये दररोज ते जे पुस्तक आहे ते पुस्तकातलं एक एक प्रकरण ते आम्हाला वाचायला सांगायचे आणि त्यातनं मग शिवचरित्रासी जी आवड बाबुराव काकाजी देशमुखांनी माझ्या मनात निर्माण केली होती तशा तऱ्हेची आवड परत एकदा त्या ठिकाणी माधव आलेरावानी शिवाजी महाराजांच्या चरित्रासंबंधी ती आवड निर्माण केली त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वारले तेव्हा मी सातवीत असेल आणि त्यावेळेस शाळा लवकर सुटली आणि त्यावेळेला कादऱ्याची देखील साथ चालू होती समाजातलं वातावरण अत्यंत भयग्रस्त होतं आणि त्याच काळामध्ये बाबासाहेबांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर आंबेडकरी समाजानं जो आक्रोश केला छाती रस्त्याने चाललेली होती ते मी पाहिलं आणि मग बाबासाहेबांच्या संबंधी देखील माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना जन्माला आली आणि आज तर मी नेहमी सांगतो की सतराव्या शतकामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्यांना छत्रपती शिवाजी म्हणतात आणि एकोणिसाव्या शतकामध्ये जे छत्रपती जेव्हा जन्माला आले त्यांना आंबेडकर असं म्हणतात एवढं त्या बाबासाहेबांच्या संबंधामध्ये माझ्या मनामध्ये पुण्यभाव आहे बाबासाहेबांच्या संबंधी दे। दे। जे जे पुस्तक मिळेल ते ते पुस्तक मी वाचित असतो मग धनंजय किरांचं बाबासाहेबांचं चरित्र असेल किंवा चांगदेव खैरमोडेंनी बाबासाहेबांच्या चरित्राचे जे बारा खंड लिहिलेत ते बारा खंड मी स्वतः विकत घेतलेत आणि ते स्वतः मी मधून मधून परत परत वाचित असतो mm. माझी नेहमीची पद्धत आहे mm. माझ्या घरामध्ये भांडण नसलं तरी चालेल mm. परंतु पुस्तक नव दिसलं mm. की ते पुस्तक मी घेत mm. असतो आणि माझी आज लायब्ररी जी आहे mm. ती चार ते पाच लाखाची mm. माझ्याकडं लायब्ररी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरचे अनेक ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक ग्रंथ त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनेक ग्रंथ स्वामी विवेकानंदांचे अनेक ग्रंथ माझ्या संग्रही आहेत याची सुरुवात जी शिवाजी महाराजांच्या वाचनाची ती नेमकी तुम्ही कुठल्या पुस्तकावर किंवा कशी ती गोडी तुम्हाला कोणी लावली त्या शिवाजी महाराज लेखक कुठले म्हणजे तुम्ही कुठल्या लेखकापासून सुरुवात करा बाबासाहेब पुरंदर यांनी जे शिवचरित्र लिहिलं अत्यंत रसाळ अशा तऱ्हेचं शिवचरित्र आहे तोपर्यंत आम्हाला शिवचरित्र किती माहिती तानाजी सिंहगड घ्यायला गेला आणि मग ती यशवंती घोरपड जातीस का नाही वर कर तुकडे खाऊ बा कर किंवा कल्याणच्या सोबेदाराची सून याच्या पलीकडे शिवाजी महाराजांच्या संबंधी काय माहिती नव्हती छत्रपती शिवाजी महाराज घराघरामध्ये पोचवले असतील mm. तर त्याची दोन महत्वाची ठिकाणं आहेत mm. एक आहे महाराष्ट्रातले mm. सगळे तमासगीर बरोबर mm. या तमासगिरांचे छत्रपती mm. शिवाजी महाराजांच्या वरती जे वग असायचे त्या वगातून सामान्य माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज mm. पोचवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न mm. केला आणि दुसरा प्रयत्न जो आहे तो आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लिहिलं आणि ते शिवचरित्र गावागावांच्यामध्ये पोचलं गेलं आणि त्यातनं शिवचरित्रासंबंधी जाणीव मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्यामध्ये निर्माण झाली तोपर्यंत शिवचरित्र जे आहे ते फक्त त्या ठिकाणी काही अभ्यासकांपर्यंत मर्यादित होतं परंतु सामान्य माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना पोचवण्याचं काम या दोन गोष्टींनी केलं महाराष्ट्रातले अत्यंत तमाशाचे फळ गाजलेले आणि बाबासाहेब पुरंदरे सर हे सगळं पुस्तकाबद्दल झालं आता तुमच्या आयुष्यावर अनेक लोकांचा प्रभाव असणार आहे कारण तुम्ही माणसंही वाचित गेलात आयुष्यभर तर अशी काही नावं सांगाल की ज्या माणसांचा तुम्ही तुमच्या आयुष्यात सुद्धा आणि ज्यांना प्रत्यक्ष भेटला नाही परंतु त्यांचा प्रभाव तुमच्यावर आहे अशी काय नावं सांगाल कोणाचा उल्लेख कराल आहे अशी आता बरिस्टर अटल बिहारी वाजपेयी कॉम्रेड डांगे नाना पाटलांच्या अनेक सभांना मी गेलेलो आहे बरं आचार्य यात्र्यांचं राजूरला भाषण असताना hmm. मी माझ्या उंचकडपासून राजूरपर्यंत पायपायी ते भाषण ऐकायला गेलेलो yeah. आहे आणि मग पुण्यात असताना तीन hmm. वर्षाच्या काळामध्ये मी एकही सिनेमा पाहू शकलो नाही hmm. Hmm. परंतु त्या काळामध्ये जिथं जिथं भाषण असेल त्या त्या ठिकाणी मी जायचो hmm. माझ्याबरोबर आमचे एक मित्र अशोकराव तांबे ॲडव्होकेट अशोकराव तांबे त्यांनाही व्याख्यानाच वेळ असायचं पुण्यामध्ये आचार्य रजनीशांची भाषणं त्यांची प्रवचन अगदी सात आठ फूट अंतरावर आहेत मग त्याच काळामध्ये प्रभाव जो पडला तो श्रीपती शास्त्रींचा बरोबर श्रीपती शास्त्री मग मी उल्लेख केला हो हो दामोंना दाते किंवा त्याचबरोबर आमचे फडके तात्या फडके तात्या बापट सॉरी फडके तात्या बापट हे तात्या बापट एकदा संगम प्रचारक होते संगमनेरला आले माझे क्लासेस खूप चालू रात्री साडेअकरा पर्यंत चालू असायचे साडे अकरा नंतर सा। ते माझ्याकडे आले म्हणले आता तुम्ही जमलेला मी जमलेला आपण कधी भेटायचं म्हणलो माझे क्लासेस फार सकाळपासून सुरू होतात बरोबर ते म्हणले पहाटे चारला भेटायचं का आपण म्हणलं काय हरकत नाही आणि तात्या बापट काय म्हणले ते मी झरून नाही गेलो पहाटे चार वाजता बेल दाबली हो बर आणि तात्या बापट अगदी आंघोळ बिंगोळ करून सुष्णात अवस्थेमध्ये आले आणि त्यांची त्यावेळेला ते पहाटे चार ते पाच आमची जी चर्चा झाली ती चर्चा अजूनही माझ्या लक्षात आहे बर तशी माणसं आपल्या आयुष्यात येत असतात सर हा आपण सगळा प्रवास बघितला तुमचं शिक्षण असेल तुमचे क्लासेस असतील राजकीय प्रवास असेल यात एक टप्पा आला की राम जन्मभूमीचं आंदोलन आणि त्याशिवाय एजेट देशमुख सर वेगळे करता येणं शक्य नाही आहे तो जो काही काळ होता त्या काळात तुम्ही केलेलं काम असेल आज राम मंदिर पूर्णत्वाकडे जातं आहे असं सगळं तर त्या काळातल्या आठवणीबद्दल काय सांगाल थोडक्यात त्या काळामध्ये खरं म्हणजे माझ्याकडं जास्त काम अकोले तालुक्यातलं होतं सीताराम मांगरे राजेंद्र धारणकर आणि मी आम्ही तिघं म्हणजे प्रमुख कार्य करते इथलाही माझा भाग असायचा परंतु माझ्याकडे जास्त जबाबदारी होती अकोला तालुक्याची असायची आणि मग गावागावांमध्ये जे शिलापूजन झालं त्या शिलापूजनाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी असायचो आणि त्याच्या अगोदर त्या मीनाक्षीपुरमला धर्मांतर झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये हरिजन समाजातली माणसं मुसलमान झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये जनजागरण यात्रा काढली होती या जनजागरण यात्रेमध्ये देखील माझा प्रचंड असा सहभाग होता आणि त्यावेळेला नेहरू चौकामध्ये चौका प्रमुख भाषण झालं या प्रमुख भाषणामधलं अजून एक वाक्य मला आठवतं ना की या देशातले जे सेक्युलर आहेत मिर्झा राजे जयसिंग जेव्हा शिवाजी महाराजांना पकडायला आला त्यानं घरच्या बायका आणल्या नव्हत्या इथल्या ज्या महिलांशी संबंध आला त्या त्यातनं सेक्युलर आले असं yeah. वाक्य मी बोललो uh -huh. आणि मग त्याच्यावर काही समाजवादी माझ्यावर केस दाखल करण्याचा प्रयत्न केला uh -huh. तो नंतर झाला नाही हा भाग वेगळा uh -huh. नंतरच्या काळामध्ये uh -huh. शिला पूजन झाल्यानंतर पहिली कारसेवा जी झाली त्या पहिल्या कारसेवेला मी अनेक माणसं माझ्याबरोबर घेऊन गेलो आणि मग आम्ही गेल्यानंतर आम्हाला झाशीमध्ये मध्ये अटक झाली त्यावेळेच ते वातावरण अजून डोळ्यासमोर आहे माझ्या की आमच्या जेव्हा आम्ही चालायचो हातगाडीवर सफरचंद असायची ती सफरचंद असणारे ते माणसं सगळ्या लोकांना सफरचंद hmm. वाटून टाकत असायची काही लोकांनी शिजवलेल्या भाताचे पॅकेट आणलेले होते शिजवलेल्या भाताचे पॅकेट ते त्या ठिकाणी वाटून टाकायचे आणि मग त्या ठिकाणी आम्ही तीन चार दिवस अटकेमध्ये होतो त्यावेळेला मनोहर पर्रिकरांचा संपर्क आला त्यावेळेला मुलायम सिंगाच्या संबंधामध्ये एवढी अप्रीती होती पोलिसांनाऐवजी त्यांनी काही गुंडाचा वापर केला होता गोळीबारासाठी आम्ही जिथं जिथं आम्हाला अटक केली होती एक मनुष्य मी अगोदर पाच मिनिट अगोदर पाणी पिऊन आलो आणि पाच मिनिटानंतर जो गोळीबार झाला त्यात तो मनुष्य मरण पावला होता आम्ही डोळ्यात एकत तो मृत्यू पाहिला बरं बरं असं सगळं ते वातावरण होतं सर आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय हे सगळं करताना तुम्ही आयुष्यात अनेक भूमिका बजावल्या तुम्ही शिक्षक आहात आजही पण आहात शिक्षक हा अजन्म असतो तुम्ही सी आहात तुम्ही समाजकारणी आहात तुम्ही राजकारणी आहात यातली कुठली भूमिका अशी की ज्याच्यावर तुम्हाला विशेष प्रीती आहे तुम्हाला ही भूमिका शिक्षक हु। ही माझी भूमिका मला आवडती आहे एकदा मी राष्ट्रवादीत काय गेलो वगैरे नाही सांगत मोठा इतिहास आहे बर मधुकरराव पिचडनी मला आग्रह केला फोन केला की हे जड अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष तू हो मी तिथं प्राध्यापक होतो मला म्हणतो तुला राजीनामा द्यावा लागेल म्हणलं मी राजीनामा द्या देणार म्हणजे किती पगार मिळतो तुला म्हणलं पगाराचं भा पगाराचा विषय नाही पण शिक्षक असल्यामुळे मी नेहमी तरुण राहतो बरोबर आणि माझी भूमिका सदैव राहिलेली आहे बरोबर था था मी अकोला कॉलेजमध्ये अठ्ठ्याहत्तर झाला दोन हजार पाच पर्यंत शिकवलं सिन्नर कॉलेजला एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीशे एकोणऐंशी या काळात मी शिकवलं ओतूरला मी एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार पाच पर्यंत शिकवलं परंतु या संपूर्ण काळामध्ये एखाद्या तासाला मी उशिरा गेलोय असं कधी घडलेलं नाही बरोबर ती माझी भूमिका असायची की मी विचार करायचो जर मी दहा मिनिट उशिरा जात असेल चाळीस विद्यार्थ्यांचे चारशे मिनिट वया गेले ही माझी भूमिका असायची आणि म्हणून ज्या वेळेला काही शिक्षक आळम टळम करायचे उशिरा जायचो जायचे राग यायचा आणि तुम्हाला एवढा पगार मिळतोय तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणाने केलं पाहिजे म्हणून ही भूमिका तुमची भूमिका मला जास्त आवड सर शेवटचा प्रश्न अगदी की आज इतक्या वर्षानंतर तुम्हाला आयुष्यात मागे वळून बघताना काय वाटतं म्हणजे आपल्यातून हे झालं हे चांगलं झालं की ही गोष्ट राहून गेली नाही एक तर पहिली गोष्ट आहे मला राजकीय महत्वाकांक्षा नव्हती दोन वेळेला मला खासदारकीचं तिकीट द्यावं अशी चर्चा होती एकदा आमदार आमदारकीचं तिकीट घ्यावं अशी पण मला इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मी जो पडलो दोन वेळा मी नगरपालिकेत निवडून आलो लोकांचा आग्रह होता म्हणून मी निवडून आलो पूर्वी ज्या भागामध्ये मी राहायला आलो इंदिरानगर हा अत्यंत बदनाम भाग होता इथं मला काही चांगले साथीदार मिळाले आणि मग इथलं की बदनामीचं वातावरण नष्ट करण्यासाठी काही माणसांना बावडीच्या झाडाला बांधून आम्ही मारलं परंतु त्या काळामध्ये इंदिरानगरमध्ये ज्या काही आता सुविधा दिसत आहेत या सुविधा निर्माण करण्यामध्ये माझी महत्वाची भूमिका आहे हे मी प्रामाणिकपणानं अत्यंत सौजन्याने मी सांगतो आता खरं म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात अशा ठिकाणी झाली हे खूप झालं मला स्वप्नामध्ये सायकल देखील पूर्ण येत नसायची सायकलीचं एकच चाक स्वप्नामध्ये यायचं माझ्या आयुष्यामध्ये मला मोटरसायकल मिळाली मला चार चाकी वापरायला मिळाली माझ्या मुली चांगल्या शिकल्या माझा मुलगा न्यायाधीश झाला समाजामध्ये आज कुठल्याही ठिकाणी मी गेलो उभा राहिलो तरी पाच पंचवीस माणसं जमा होतात हीच खऱ्या अर्थानं माझी पुंजी आहे राष्ट्रवादीत गेल्यानंतर जेव्हा मला एका ठिकाणी आग्रह झाला की तुम्ही आमदारकी लढवा हे जेव्हा फोन आला त्यावेळेला सुकेवाडीचा एक आपा सातपुते म्हणून क्लार्क माझ्याकडे बसलेला होता त्या फोनला उत्तर देताना मी म्हणलं मला आमदारकी वगैरे नकोय मी कुठेही गेलो की पाच पंचवीस माणसं जमा होतात तीच माझी आमदारकी तो मनुष्य मला म्हणला आमदारकीसाठी एवढं सगळं करतात तुम्ही का करीत नाही म्हणलं मला तो माझा पिंड नाही कारण तिथं जे लागतं ते आपल्याकडे नाही मला कुणी काही बोललं की राग येतो हा माझा दोष असेल परंतु राजकारणात ते चालत नाही त्यामुळे तसं काही आयुष्यात करायचं काही राहिलंय असं नाही आता बाजी प्रभू सारख्या तीन तोफांचे आवाज आम्ही ऐकलेच दोनदा हार्टचं ऑपरेशन झालंय त्यातून मी वाचलोय त्यामुळे या ठिकाणी आता काही करण्यासारखं राहिलेलं नाही फक्त आनंदानं जगायचं छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर आंबेडकर यांचं गात जगायचं एवढाच महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे सर आज तुमच्याशी खूप गप्पा मारल्या तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अनेक घटना घडामोडी ज्या कुणालाच माहीत नव्हत्या त्या सगळ्या उलगडून सांगितल्या त्यातून आम्हाला खूप ऐकायला ऐकायला मिळालं पण त्यावर शिकायला खूप मिळालं तर हे आमच्यासाठी खूप मोठं संचित आहे तुमचं आयुष्य म्हणजे आम्हाला प्रेरणादायी गोष्ट आहे याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण आज आमच्याशी छान गप्पा मारल्या तुमच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद 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 धन्यवाद